कडुनिंबाचे अनेक अद्भुत फायदे आहेत पण त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे ते कॅन्सरच्या पेशींना मारतं ते एक वीर्यनाशक असल्यामुळे त्याचं कमी प्रमाणातच सेवन करावं जेव्हा मी कॅन्सरच्या पेशी असं म्हणतो आपल्या सर्वांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी असतातच पण त्या असंघटित असतात सर्वत्र पसरलेल्या असतात काही कारणाने जर तुम्ही शरीरात काही विशेष परिस्थिती निर्माण केल्या तर त्या संघटित होऊन जातात किरकोळ गुन्ह्यांपासून संघटित गुन्ह्यांपर्यंत गंभीर समस्या आहे हो ना हा प्रत्येक गावात सगळीकडे किरकोळ गुन्हेगार असतातच कधी इथे कधी तिथे छोटी पाकी टमार किंवा हे किंवा ते कर तर काही अडचण नाही पण कोइंबतूर शहरात त्यातले पन्नास एकत्रित आले तर, तर अचानक संपूर्ण शहराचं वातावरणच बदलून जाणार आहे कारण हे पन्नास लोक एकत्र अशा गोष्टी करू शकतात ज्याने तुमचं रस्त्यावर उतरणं धोकादायक बनून जाणार तर हेच तुमच्या शरीरातही घडतंय शरीरात कॅन्सरच्या पेशी आहेत त्या गुन्हेगार पेशी आहेत त्या सर्वत्र हिंडत आहेत जर त्या एकट्याने हिंडत आहेत तर काहीच अडचण नाहीये जर त्या सर्व एका जागी एकत्रित आल्या जर त्या एका जागी भेटल्या आणि त्यांचं एकमेकांशी जमलं तर ही किचकट समस्या उद्भवते तर जर सुरक्षा व्यवस्था चांगली असेल तर हे त्यांच्या लक्षात येईल गुन्हेगार सुरुवातीला कोणाचं तरी पाकिट मारण्यात खुश असतो दर दिवशी पाकिट मारताना जर दोघं चोर भेटले तर ते घरात दरोडा घालण्याचं स्वप्न बघतील जर पाच जण भेटले तर एका बँकेत दरोडा घालण्याचं स्वप्न बघतील तर हे असं आहे जर सुरक्षा व्यवस्था सजग आणि तत्पर असेल तर ते नियमितपणे एक एक चोराला पकडून तुरुंगात टाकू शकतील ते असं काही करतील जेणेकरून ते कधीच इतक्या अधिक संख्येने संघटित होणार नाहीत तर शरीरासोबतही तसंच आहे त्या एकत्र येण्याआधी जर तुम्ही त्यांना इथे आणि तिथे मारत राहिलात रोज काही न मारलत कडुनिंब रोज हेच करतं अशा पेशी कमी करतं ते शरीरातील कॅन्सरच्या पेशींची पातळी एका ठराविक प्रमाणात ठेवते जेणेकरून ते आपल्या शरीराच्या विरोधात एकत्रित येणार नाहीत म्हणून कडुनिंबाचं सेवन करणं गरजेचं आहे पण कडुनिंबाबाबत एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं तर ते वीर्य पेशींना सुद्धा मारतं म्हणजे आपल्याला जनसंख्या कमी करण्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो जर जगात सर्वांनी पुरेसं कडुनिंबाचं सेवन केलं तर कारण ते एक वीर्यनाशक आहे त्याचं सेवन कमी प्रमाणातच करायला हवं कारण हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे ते आपण नाही ठरवू शकत आणि स्त्रिया जेव्हा त्या गरोदर असतात गर्भावस्थेच्या चार महिन्यांपर्यंत किंवा सुरक्षेसाठी म्हणा पाच महिन्यांपर्यंत वन शुड नॉट कडुनिंबाचं सेवन करता कामा नये कारण ते एक वीर्यनाशक आहे जेव्हा गर्भाचा विकास होत असतो तेव्हा एका विशेष टप्प्यापर्यंत वीर्याची भूमिका अजून कार्यरत असते चार महिने असं म्हटलं जातं मी पाच महिने म्हणतोय पाच महिन्यांनंतर सुरू करू शकतो